घरी रत्नागिरीत पोहोचलो आहे आणि रत्नागिरीमध्ये पोहोचल्यानंतर एक मोठा मेजर इश्यू असतो तो म्हणजे स्पीड ब्रेकर. तिथे जसं स्टेशन येतं रत्नागिरी स्टेशन साधारण हायवेपासून 7-8 किलोमीटरवरती आहे आणि जसं स्टेशन येतं तसे स्पीड ब्रेकर वाढत जातात. दर 500 मीटरवरती एक स्पीड ब्रेकर आणि अजून जवळपास 6-7 किलोमीटर जायचं असतं. त्यामुळे तुम्हाला वेग बेताचा प्रवास सुखाचा हेच लक्षात ठेवून पुढे जावं लागणार आहे. जर तुम्ही पॅसेंजर गाडीने किंवा जर ट्रेनने येत असाल तर हा स्पॉट लक्षात ठेवा. इंडियन ऑइलचा डेपो आहे आणि ह्या इथे रस्ता जातो तो स्टेशनच्या साईडला. म्हणजे ज्या गाड्या चालल्या आहेत राईट साईडला त्या चालल्या सर्व स्टेशनच्या दिशेने. स्टेशन जास्त लांब नाही, तिकडनं 200-300 मीटरवरती पेट्रोल सॉरी स्टेशन आहे तो पेट्रोल पंप आहे. पेट्रोल पंप हून आतमधल्या इनर कट ऑफ रत्नागिरी साठी प्रायव्हेट गाड्या असतात. म्हणजे ज्या सकाळी लवकर आलात तर पेपरची गाडी असते, नाहीतर मग एक ऑप्शन करावा लागतो तुम्हाला, शेअर रिक्षा घेऊन खाली जावं लागतात. जवळपास 1-7 किलोमीटरसाठी सकाळी इमर्जन्सीमध्ये किंवा इमर्जन्सी सर्व्हिस म्हणून 120 रुपये घेतात. म्हणजे जवळपास 30-40 रुपये पर सीट चार्ज लागतो. बसेस अवेलेबल आहेत, म्हणजे एसटी बस अवेलेबल असेल तर 5-10 रुपयामध्ये काम होऊन जातं. कुवारबाव फेमस एरिया इथे बोलतात की मोठा कमर्शियलाइज एरिया, म्हणजे तुम्हाला बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतील. शोरूम, दुकानं, स्वीट्सची लक्षात आलं की स्वीट थोडेसे घेऊन जावं लागेल. म्हणजे दादर कसं आहे, थोडं गजबजलेलं, थोडासा भरपूर दुकानं, भरपूर व्हेरायटीवाला, तसं कुवारबाव हा एक एरिया आहे. म्हणजे बरेच आहेत, कुवारबाव, मिरजोळे, नंतर एकदम शेवट आहे ते मांडवी जट्टी आणि दुसऱ्या बाजूने जो हे आहे तो मिरे बंदर. डी मार्ट देखील आहे, चालू आहे आणि चांगले दृश्य तसेच चालू. आज रविवार आहे, थोडंफार चालू असतं, कुवारबावला चालू होतं, पण ह्या इथे जसा पुढे आलो कडकडीत बंद आहे, कडकडीत काहीच नाही दिसत आहे. एक दुकान म्हणजे काही नेमके दुकान म्हणजे एकदम इसेन्शियल सर्व्हिस सोडले तर सारं बंद आहे. इथे आहे रमेश खीर कला अकादमी, कोकणातल्या झाकण्या. भोकटे जोगळेकर कॉलेज, अच्छा असं.
साऊथ पूर्ण गडला आणि आहे ही गावखडीची खाडी जी पूर्णगडला वेगळं करते गावखडीपासून. पूर्णगड हा ॲक्च्युली एक किल्ला आहे. भक्कम तटबंदीचा एक मस्त आणि छान असा किल्ला आहे. एक तटरक्षक म्हणून ओळखला जायचा कोकणातला तटरक्षक. पूर्णगड, रत्नदुर्ग, त्यानंतर अजून पुढे गेलो तर जयगड, विजयगड, हा याच्या पुढे गेलो म्हणजे देवगड साईडला किंवा तळ कोकणाच्या साईडला गेलो तर बरेचसे असे किल्ले आहेत. आणि त्यापैकी बऱ्याचशा किल्ल्यांना भेट दिलेली आहे. त्याच्या व्लॉग्स पण आहेत, तुम्ही पाहिले असतील थँक्यू, नाही पाहिले असतील तर चॅनलचे व्हिडिओज नक्की चेक करा. आणि ह्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याचा व्हिडिओ लिंक पण देईन जेणेकरून तुम्हाला इझी पडेल, व्हिडिओ शोधण्याची गरज नाही लागणार. आपल्या उजव्या बाजूला दिसत आहे ते सुरुची बन. त्याच्या पलीकडे दिसतो तो समुद्र किनारा दिसत नाही म्हणा पण समुद्र किनारा आहे गावखडीचा. गौ माता थोडा खराब झालाय म्हणजे पावसामध्ये अशी दुर्दशा असते त्यामुळे आपण नाकारू शकत नाही. पण हा असा रस्ता बघितला की मजा वाटते, गावामध्ये आल्यासारखं फील होतं. आताची अशी परिस्थिती आहे की हायवेला वाटतं की आपण गावामध्ये आलो. बऱ्याचशा गाड्या लागलेल्या आहेत इकडे कुठेतरी गेलेल्या आपमध्ये गुरुच्या बना घरामध्ये समोर बाग बगीचे पण तिकडे पण गेले. शेजारी जे गवत दिसत आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला जे गवत दिसत आहे तिथे गणपतीच्या दिवसांमध्ये फुलोरा म्हणजे पिवळ्या रंगाची फुलं असतात ती येतात आणि गणपतीच्या मूर्तीच्या मागे किंवा मूर्तीसोबत मखर आहे मखर सुशोभित करण्यासाठी ह्या फुलांचा वापर करतात. अशा बऱ्याचशा प्रथा आहेत की जे लोकल फुलं आहेत लोकल फळं आहेत त्यांना गणपतीच्या पूजेमध्ये मान दिला जातो. आंबा नाही मिळत कारण आंबा सीझनल आहे. आता येईल ते आडिवरे मधला महाकाली मंदिर आणि इथे पाच मंदिरांचं पंचायतन आहे त्यामुळे देवी देवतांचं मंदिर इथे आहे. मागे गेला तर वेत्ते बीच आहे. वेत्ते बीच पण फार वेल नोन बीच आहे म्हणजे ह्या एरियामधला वेल नोन बीच आहे आणि तिथे पण एक खूण आहे की ज्यामुळे ह्या मंदिराचा बोलतात ना उद्धार झाला किंवा माहीत पडलं की ॲक्च्युली ते वेत्ते गावातलं आहे. मुंबई सारखी परिस्थिती आहे वॉटर लॉगिंग.
मंडळी आतापर्यंत एवढंच, कारण काही रिस्ट्रिक्शन्स आहेत, रेकॉर्डिंग पुढपर्यंत किंवा दहापर्यंत करू शकत नाही. हा आहे जैतापूरचा ब्रिज. जैतापूर सर्वांना माहीत असेलच, वेल नोन आहे अणुऊर्जा प्रकल्प आणि त्या संदर्भातचं आंदोलन. जर तुम्ही बघितलं दोन्ही बाजूला, एवढा निसर्गरम्य परिसर आहे आणि त्यामध्ये अणुऊर्जा ती पण आहे विनाशक. सर्वांना पटतं की बाबा अणुऊर्जा होणार, विकास होणार, पण एखाद्या गोष्टीला नष्ट करून विकास जर साधायचा असेल त्याचा उपयोग काय? त्यापेक्षा लोकांना शिक्षित करा की बाबा ते कसं त्यांचे हे कन्झम्पशन कमी करू शकतील. घरगुती असतील सौर ऊर्जा साठी हे द्या, सोलार पॅनलसाठी प्रमोट करा, पण ते कोणाला करायचं नाही आहे. आम्हाला अणुऊर्जा म्हणजे कसं इंडस्ट्रीयल यूजसाठी लागणारा इलेक्ट्रिसिटी सप्लाय किंवा अजून काही इतर गोष्टी वापरायच्या आहेत, मग त्यासाठी काय अणुऊर्जा. इट्स ऑल अबाउट डिमांड अँड सप्लाय, व्हॉट वी आर डिमांडिंग अँड व्हॉट सप्लाय डू वी गेट. आपलं थोडं डिमांड कमी करायला पाहिजे निसर्गाकडून. करून तो आपल्याला भरभरून देऊ शकेल. सो सी यू, पुन्हा भेटू थोड्याच वेळात, थोड्याच दिवसात. बाय.